नमस्कार, अक्षदास किचन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत। आज मी पेंटिंग केक बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे व्हॅनिला स्पंज केक फ्रॉस्टिंग करून घेतला आहे। आता हा केक मी एक तासासाठी डीप फ्रीझरमध्ये फ्रीज करून घेणार आहे। पेंटिंगसाठी मी इमेज ड्रॉ करून घेणार आहे, त्यासाठी मी इथे चॉकलेट एका झिपलॉक बॅगमध्ये भरून घेत आहे आणि त्या झिपलॉक बॅगमधली हवा काढून बॅग ही मी एका रबर बँडच्या सहाय्याने व्यवस्थित पॅक करून घेणार आहे। मी ह्या झिपलॉक बॅगचा चॉकलेट कोन म्हणून यूज करणार आहे। आता हे मी गरम पाण्यामध्ये बॅग ठेवून देणार आहे, एक दोनच मिनटात चॉकलेट वितळेल। अशा प्रकारे आपलं चॉकलेट वितळून तयार आहे। आता मी इथे एक इमेज घेतलेली आहे, तुम्ही कुठलीही इमेज घेऊ शकता। ती मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घातली आहे आणि आता ह्याच्यावर मी चॉकलेटच्या साह्याने ट्रेस करून घेणार आहे। तर मी अशा पद्धतीने आधी त्याची बॉर्डर ड्रॉ करून घेत आहे। तुमच्याकडे जर चॉकलेट पेन किंवा इरेबल पेन असेल तर ते तुम्ही वापरू शकता, त्याच्याने करणं सोपं जातं। पण मी सगळ्यांच्याकडे ते अवेलेबल नसतं म्हणून मी ह्या मेथडने दाखवत आहे। अशा प्रकारे आपली इमेजची आउटलाईन करून तयार आहे। आता मी ही इमेज 10 मिनिटांसाठी फ्रीज करायला ठेवणार आहे। तर आता ग्लेजसाठी मी इथे 4 टेबलस्पून साखर घेतली आहे। आता त्याच्यामध्ये मी 1/2 कप पाणी घालून घेत आहे आणि हे व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। साखर व्यवस्थित डिझॉल्व झाली, त्यामध्ये मी 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाकत आहे। आता हे व्यवस्थित उकळायला लागलं आहे पाणी, तेव्हा मी त्याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घातलं आहे। अशा प्रकारे ग्लेज ही थंड झाल्यानंतर मी एक ड्रॉप एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आणि त्याच्यात मी ब्लॅक फूड कलर मिक्स करून घेत आहे। अशा प्रकारे आपला कलर तयार आहे। आता इथे इमेज आणि केक हे व्यवस्थित चिल्ड झालेले आहेत, व्यवस्थित सेट झालेले आहेत। आता अशा प्रकारे मी त्यातली इमेज काढून घेतली आहे आणि प्लास्टिक मी केकवर अशा प्रकारे ठेवून हलक्या हाताने ते प्रेस करून घेणार आहे। आता मी त्याच्यावरचं प्लास्टिक रिमूव्ह केलंय आणि आता मी पेंटिंग करायला स्टार्ट करते। त्याच्यासाठी मी 0 नंबरचा ब्रशनी आधी मी हेअर कलर करून घेते।
मी ग्लेज वापरली असल्यामुळे कलर व्यवस्थित बसतो आहे. ज्याप्रमाणे आपण ग्लेज टाकून ब्लॅक कलर तयार करून घेतला होता त्याचप्रमाणे मी लिप कलरिंगसाठी रेड कलर वापरती आहे. अशा प्रकारे आपलं कलरिंग झालेलं आहे. आता मी पुन्हा एकदा हा केक 10 मिनिटांसाठी फ्रीज करायला ठेवत आहे जेणेकरून तो व्यवस्थित सेट होईल. 15 मिनिटांनंतर आपला केक व्यवस्थित सेट झाला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा आणि अक्षदास किचन मराठीला सबस्क्राईब करा.